नमस्कार मंडळी, कोकणी तेजू स्टुडिओ वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा अनंत चतुर्दशी बद्दल असणार आहे। अनंत चतुर्दशी दिवशी श्रीदेव अनंताची पूजा करतात। अनंताची पूजा म्हणजे काय, ती कोणी करावी, कशी करावी, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मी आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाटपुरुळे या गावात। पुरुळे गावातील श्रीदेव वेतोबा मंदिराच्या जवळ कुशेवाडा या गावात श्री मनोहर पुरुळेकर यांच्याकडे ही अनंताची पूजा दरवर्षी सालाबाद प्रमाणे होते। ही पूजा अनंत चतुर्दशी दिवशीच केली जाते। तर ह्या पूजेची महती आणि माहिती मी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर मी थक्कच झालो। तर चला जाणून घेऊया या पूजेबद्दल। तुम्ही बघितलं असेल, अनंत चतुर्दशी दिवशी काही जणांकडे पूजा असते। आपल्याला वाटते की ती सत्यनारायणाची पूजा असेल, पण तसं नसतं। त्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी अनंताची पूजा केली जाते। या पूजेच्या नैवेद्यासाठी 14 प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात। तसेच पोतीत दिल्याप्रमाणे 14 प्रकारच्या झाडांची 14 पाने आणि 14 प्रकारची फुले आणावी लागतात। तर चला श्री देव अनंताच्या दर्शनाचा लाभ घ्या। अनंताच्या पूजेसाठी एका परडीत अनंताचे विशिष्ट प्रकारचे धागे असतात, त्या धाग्यांची पूजा केली जाते आणि पूजेसाठी 14 प्रकारची फुले आणि पाने वाहिली जातात। ते धागे जर तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जशी सत्यनारायणाची आरती असते तशीच अनंताचीही आरती असते। तर मित्रांनो, पूजा आणि आरती झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला जातो। या नैवेद्याच्या पानात 14 प्रकारच्या भाज्या तसेच 14 मोदक व गोड पदार्थ तसेच 14 वडे व इतर अन्न पदार्थ वाढले जातात। ही पहा नैवेद्याची पाने। पाहुण्यांची जेवणे झाल्यानंतर जे पूजेला यजमान बसतात, ते यजमान जेवायला बसताना जी पूजेची परडी असते त्या परडीतून अनंताचे धागे काढतात। त्या दोन प्रकारचे विशिष्ट धागे असतात। त्याच्यामधला एक धागा असतो, त्याला 14 गाठी असतात, तो धागा पुरुषांचा असतो। आणि दुसरा धागा असतो, त्याला 7 गाठी असतात, तो स्त्रीचा धागा असतो। मग त्याप्रमाणे 14 गाठीवाला धागा पुरुषाला बांधला जातो
आणि सात गाठीवाला धागा स्त्रीला बांधला जातो। पूजा झाल्यावर जे जुने धागे असतात ते भटजी घेऊन जातात व लांब जाऊन ते एखाद्या वृक्षावर किंवा पाण्यामध्ये ते सोडून देतात। आणि ते जे सोडलेले धागे असतात ते धागे जर कोणाला मिळाले तर त्याला ज्याला ते धागे मिळतात तो माणूस किंवा ते कुटुंब ते अनंताची पूजा करू शकतात। इतर कोणी असं बाजारात जाऊन धागे आणून पूजा करू शकत नाही। या अनंताच्या पूजेमुळे या परुळेकर कुटुंबियांची परिस्थिती कशी सुधारली ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। तर मित्रांनो, श्रीदेव अनंताच्या या पूजेचा महिमा आपण परुळेकर कुटुंबियांकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव राजाराम परुळेकर, माझ्या मिसेसचं नाव सुहासिनी मनोहर परुळेकर। ही अनंताची पूजा या जवळजवळ 52 वर्ष केली। आता माझा मुलगा करतो आहे आणि त्याच्या अगोदर माझ्या वडिलांपासून गेम म्हणजे जवळजवळ 70-80 वर्ष अधिक होऊन गेली या पूजेला। नमस्कार, माझं नाव विनायक मनोहर परुळेकर। आमच्या घरी सालाबादप्रमाणे दरवर्षी अनंताची पूजा असते, पण अनंताच्या पूजेबद्दल कोणालाच माहीत नाही आहे। ही पूजा अनंत चतुर्थी दिवशी केली जाते। ह्या पूजेचा मुख्य हेतू असा असतो की जो अनंताचा दोरा असतो त्याची पूजा केली जाते। आणि ह्या पूजेसाठी, अनंताच्या पूजेसाठी त्याचा नैवेद्य म्हणून 14 प्रकारच्या भाज्या, 14 प्रकारचे गोड पदार्थ असे प्रत्येकी 14 लागतात। आणि हे पूजन फक्त ज्याला अनंताचा धागा मिळतो त्याच्याकडे तोच करू शकतो, बाकी कोणाला नाही। ही पूजा माझ्या आजोबांपासून मी चालू आली आहे, माझ्या आजोबा करतात, आता तर वडील करायचे, आता मी करतो पूजा। जवळजवळ हा आमचा पूजेचा हा क्रम आहे, जवळजवळ 100 वर्ष झाली आम्ही चालू आहे आमच्याकडे पूजेची प्रथा। आणि हा पूजेचा धागा माझ्या आजोबांना मुंबईला मिळालेला, त्या अनुषंगाने आता ही पूजा चालू आहे आमची। नाही, आजोबांचं कसं असते की त्यांचा एक टोपीचा धंदा होता, गांधी टोपींचा विकायचे ते, पण मुंबईला मग सगळं काही कारणामुळे त्यांचा ते लॉस झाला आणि गावी आले सगळं बंद करून। त्यावेळेला त्यांना तो धागा मिळाला आणि त्या धाग्याचा इथे गावी आल्यावरती ते त्यांनी तसाच ठेवून दिला। त्यांना नंतर तो दृष्टांत होत राहायला लागला की कुठेतरी काहीतरी त्यांना ते शेष दिसायला लागला, कधी घरात दिसायला लागला शेष वगैरे। मग त्यांनी भटजींना विचारलं, तेव्हा सांगितलं भटजींनी की तुमच्याकडे काही जी वस्तू तुम्हाला मिळाली असेल, तर मग त्यांनी वडिलांना माझ्या आजोबांनी आणून दाखवली भटजींना। भटजी म्हणाले याचं पूजन करा तुम्ही आणि मग तुम्ही हेच तुमचा जी गेलेला वैभव आहे ते तुम्हाला परत मिळत जाईल। त्याप्रमाणे माझ्या आजोबांनी पूजन केलं। त्यावेळेला त्यांना हे 14 प्रकारचं काही जमत नव्हतं करायला, पण त्यांच्याकडे जे होतं त्यात त्यांनी पूजन वगैरे केलं आणि हा अनंताच्या पूजेचा जो आहे प्रथा ती चालू ठेवली। आणि हळूहळू त्यांची परिस्थिती बदलत गेली, त्यांची गेली परिस्थिती बदल, माझ्या वडिलांची परिस्थिती बदल। आता आम्ही जर सर्व आहोत ते व्यवस्थित वेल सेटल आहोत आणि ती अनंताची पूजा ही दरवर्षी आम्ही नेहमी सालाबादप्रमाणे करत असतो, त्यात कुठेही खंड पडलेला नाही आहे। 14 प्रकारचे म्हणजे गोड पदार्थ आणि 14 प्रकारचे पानं पण लागतात। हो, ह्याच्या पूजेला जसं सत्यनारायणच्या पूजेला तुळशीपत्र लागते, आपण तुळशीपत्र वाहतो तसं इथेही तुळशीपत्र वाहतात, पण अगोदर तुळशीपत्राच्या अगोदर ह्या पूजेत 14 प्रकारची झाडं असतात पुस्तकात दिल्याप्रमाणे। त्या 14 प्रकारच्या झाडांची 14 पानं लागतात, प्लस 14 प्रकारची फुलं दिलेली असतात, ती फुलंही आणून त्या ह्याला वाहावं लागते आणि मग तुळशीपत्रात वाहायला जाते। त्यात अशा प्रकारे त्याला सगळंही 14 प्रकार चालतं। तसं त्यांचा नैवेद्यही असतो ना, तो गोड असतो 14 प्रकारचे, म्हणजे 5 प्रकारचे लाडू, नंतर करंजी किंवा नंतर मग जिलेबी, गुलाबजाम, अशा 14 प्रकारचे गोड पदार्थांचा नैवेद्य असतो। तसं तो झाल्यानंतर त्याला 14 प्रकारचे 14 भाज्या असतात, तो नैवेद्य लागतो, 14 भाज्या, नंतर 14 मोदक, 14 वडे लागतात। आणि त्या भाज्या कंपल्सरी ह्या सगळ्या जे काही असतील त्या फक्त सगळ्या कंपल्सरी 14 द्यावंच लागते त्यांना, त्याप्रमाणे त्याचा तो पूजेचा क्रम चालू होतो। तुमचं नाव सांगा? वैदेही। पूर्ण वैदेही विनायक परुळेकर। हा, हे त्या बाबांचे सून, ह्या 2 नंबर सून आहे। यांचं नाव पल्लवी, पूर्ण नाव पल्लवी प्रथमेश परुळेकर। ही त्यांची नात छोटी छोटी नात आहे, नाव सांग।
रिशा पूर्ण रिशा प्रथमेश परुळेकर आणि ही मोठी नात आहे ही वैशालीची मुलगी आहे मुलीची मुलगी आहे नाव सांग पूर्ण आस्था साईप्रसाद वाईकर मेरा हसन सांग ना पुष्कर साईचा तुमचं नाव सांग ही त्यांची मुलगी मायाचं शैलजा मनोहर परुळेकर हां म्हणजे ही त्यांची मुलगी आहे मोठी मुलगी वैशाली साईप्रसाद वाईकर मायेचं नाव वैशाली मनोहर परुळेकर माझे मिस्टर ते त्यांना सोडायला गेलेत भाऊजींना ठीक आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की प्रश्न विचारा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येतच असतो धन्यवाद।